जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र संलग्नित नवक्रांती मित्र मंडळ दहिवली व प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेंद्रूळ येथे आरोग्य परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदैव आरोग्य सेवेसाठी धडपड करणाऱ्या अशा कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शिका म्हणून नेहरू युवा केंद्र ठाण्याच्या जिल्हा युवा समन्वयक कुसुम ससाणे व प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूळच्या वैद्यकीय अधिकारी रूपाली शेडगे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व यशस्वी आयोजन नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक दत्तात्रय एस पाटील यांनी केले. तसेच शिवकन्या प्रतिष्ठानच्या सोनम पाटील, कीर्ती पाटील, प्रतीक्षा पाटील व नवक्रांती मित्र मंडळाचे महेश सातपुते, संकेत पाटील, रुपेश भोईर यांनीही विशेष मेहनत घेतली. शेंद्रूळ विभागासाठी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून तरी बघू आपण की प्रत्येक महिलेला ज्यांचीला पाळी सुरू होते आणि जी पाळी जाणार आहे अशा प्रत्येक महिलेला जी सॅनिटरी पॅडची गरज असते किंवा त्या काळामध्ये स्वच्छतेची वैयक्तिक स्वच्छतेची गरज असते आणि ती घेतल्यानंतर म्हणजे पाणी घेऊ द्या किंवा सुती पडपा घेतला की त्यानंतर त्याची विल्हेवाट करण्याची कशी पद्धतीने आपण त्यांना सगळं मासिक पाळी कशी सुरू होते आणि तिचं व्यवस्थापन कसं करायचं याच्या प्रकारचे प्रत्येकाला व्यवस्थित धडे दिले. आपल्या योग्य मार्गदर्शन करतो आणि महिलांसाठी एक जीवन राहतो. त्यामुळे त्यांच्या घरातले प्रॉब्लेम त्यांच्या घरातील सासू सासऱ्यांना किंवा दुसऱ्या कोणाला सांगतात, त्यांच्या नवऱ्याला सांगतात, ते आम्हाला सांगतात कसं असं झालं तसं झालं आणि आम्ही त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करतो. की आपल्या जगामध्ये जितकेही आरोग्याशी निगडीत प्रश्न आहेत तर ते प्रश्न कसे सुटतील आणि आपलं जग हे कसं विकसित होईल याचं काम वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन करतं. आणि मग हे काम इतकं मोठ्या प्रमाणात करताना त्यांना आपल्यासारख्या व्यक्तींची गरज असते आणि तिथे आशा वर्कर्स आणि आपले प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा खूप मोठ्या प्रकारे भाग असतो त्यांचा. त्यामुळे तुम्ही सर्व खूप छान काम करताय. तुमच्या ज्या मॅडम आहेत त्या तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात आणि त्यामुळे तुम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा.